नमस्कार। मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्यता आहे। कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी 20 ते 50 मिमी पावसाची शक्यता आहे। काही काळ उघडी राहिल्यानंतर त्यानंतर अशी पावसाची स्थिती राहील। मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्यता आहे। कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी 20 ते 50 मिमी पावसाची शक्यता आहे। काही काळ उघडी व त्यानंतर पावसाची अशी स्थिती राहील। उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचे प्रमाण साधारण राहील। महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सतत बदल होत आहेत। परतीच्या म्हणजेच ईशान्य मान्सूनची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे। महाराष्ट्रासह उत्तर भागावर 1004 हेक्टा पास्कल तर दक्षिणेस 1006 हेक्टा पास्कल हवेचा दाब राहील। सोमवार तारीख 7 रोजी महाराष्ट्रावर 1006 हेक्टा पास्कल इतका हवेचा दाब वाढेल। त्यामुळे धुळे, नंदुरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाची उघडी राहील। मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्यता आहे। कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी 20 ते 50 मिमी पावसाची शक्यता आहे। काही काळ उघडी व त्यानंतर पाऊस अशी स्थिती राहील। उत्तर महाराष्ट्रात विदर्भात पावसाचे प्रमाण साधारण राहील। ईशान्य मान्सूनची सुरुवात साधारणपणे 1 सप्टेंबरला होते, मात्र राजस्थान, उत्तर भारत तसेच ईशान्य भारतात अद्याप हवेचे दाब कमी आहेत। काही ठिकाणी 1002 तर भारताच्या माथ्यावर 1004 हेक्टा पास्कल इतके कमी दाब आहे आणि पुढील आठवड्यात हवेचा दाबात वाढ होऊन वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होण्यास सुरुवात होईल। सध्या वाऱ्याच्या दिशेत बदल झाले आहे। धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, सांगली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायेकडून कोकणात आग्नेयेकडे उत्तर भागात नैऋत्येकडे आहे। त्यामुळे ईशान्य मान्सूनसाठी वातावरण अनुकूल होण्यास सुरुवात आहे।